ट्रेलर पुढे असलेल्या एका वाहनाने अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे त्या ट्रेलर चालकाने देखील आपल्या ट्रेलरचा ब्रेक दाबला, तिथेच घात झाला. लोखंडी पट्ट्या केबिनमध्ये घुसून त्याखाली दबल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरचा विचित्र असा अपघात घडला आहे. या ट्रेलरमधून वाहतूक होत असलेल्या लोखंडी पट्ट्या केबिनमध्ये घुसून त्याखाली दबल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू झालाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरमधून अवजड लोखंडी पट्ट्यांची वाहतूक करणारा ट्रेलर मुंबईच्या दिशेने निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर पुढे असलेल्या एका वाहनाने अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे या ट्रेलर चालकाने देखील आपल्या ट्रेलरचा ब्रेक दाबला. मात्र यावेळी ट्रेलरमधून वाहतूक होत असलेल्या अवघड लोखंडी पट्ट्यांपैकी 7 ते 8 लोखंडी पट्ट्या ट्रेलरच्या केबिन पर्यंत पुढे घुसल्या. अवजड लोखंडी पट्ट्या चालकाच्या केबिन पर्यंत आत घुसल्याने लोखंडी पट्ट्यांखाली दबून ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास धानिवरी गावच्या हद्दीत तुळसी हॉटेल समोर हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्र आणि कासा पोलीस घटनास्थळ दाखल झाले. अपघातानंतर केबिन मध्ये अडकलेल्या ट्रेलर चालकाचा मृतदेह क्रेनच्या सहाय्याने लोखंडी पट्ट्या बाजूला सारून केबिन मधून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला सारून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.